येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार छगन भुजबळ. येवला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक राधाकृष्ण लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भुजबळांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. याप्रसंगी भुजबळ साहेब बोलताना म्हणाले की सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या वार्डात गणात गटात कामाला सुरुवात करावी व आपले सर्व उमेदवार निवडून आले पाहिजे असं काम करीत राहा. जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती आदी निवडणुका आपल्याला जिंकण्याच्या आहे. जास्तीत जास्त आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून द्यायचे आहेत. सर्वांनी मिळून एक दिलानं काम करूया, म्हणजे विजयश्री आपलीच आहे. या मेळाव्यास ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, जयदत्त होळकर, राधाकिशन सोनवणे, अरुणमामा थोरात, साहेबराव मढवई, हुसेन शेख, वसंत पवार, बाबासाहेब देशमुख, मायावती पगारे, राजश्री पैलवान, नरगिस शेख, हेमलता गायकवाड, मोहन शेलार, ज्ञानेश्वर दराडे, संजय सोमासे, विकी बिवाल आदींसह येवला लासलगाव मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टार टू महाराष्ट्रसाठी साकीर शेख येवला. और उसका और इसका कोई संबंध है ऐसा भी मुझे नहीं लगता है. जैसे कि मैं पहले ही कह चुका हूँ, जब इतना बड़ा कदम कोई उठाता है तो उसके पीछे जो है कई सारे मुद्दे रहते हैं. कई दिनों में कुछ घटनाएं घटती है और फिर जो चल के जो है ऐसे कदम उठाए जाते हैं. कोई एक दिन में, कोई चार दिन में, जो जिंदगी भर काम करते हैं बाला साहब ठाकरे जी, शिवसेना एक दिन में जाए ऐसा तो नहीं हो सकता. कोई भी नहीं, किसी भी पार्टी में नहीं हो सकता, किसी भी घर में नहीं हो सकता. टिकणार नाही, लवकरच 6 महिने ते 1 वर्षात कोसळणार. असं एखाद्या घराचं चांगलं कार्य झालं तर काय त्याला आपण आशीर्वाद देतो? नांदा सौख्य भरे का आता आपण होतो ताबडतोब तुझा डिव्होर्स होते. आमच्या शुभेच्छा आहेत, आनंद आहे, आनंदानं चांगलं राज्य करा, जनतेचं सेवा करा, अशा आमच्या शुभेच्छा आहेत. कारभार व्यवस्थित होईल असं वाटतं शिवसेनेत आणखी दुफळी निर्माण होण्याची शक्यता? आता जर तर माझ्याकडे काय उत्तर नाही. मग अशी मात्र एवढंच सांगितलं की शिवसेना स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेत होतो. नाशिकच्या काही अनेक ठिकाणच्या जे आहेत शाखांचे उद्घाटन मीच केलेले आणि अनेक आमदार मंत्री वगैरे आहेत त्यांना शाखाप्रमुख वगैरे त्यावेळेला मी नेमलेले आहेत. आता त्यावेळेचे जे आहेत माझ्यासमोर म्हणजे बरोबर काम करणारे सुभाष देसाई मला दिसतात आणि एक लीलाधर डाके म्हणून. आता बाकीचे तर सगळे वामनराव गेले, दत्ताजी गेले, प्रमोद नवलकर गेले, सुधीर जोशी गेले, मनोज जोशी साहेब खूप आघाडी आहेत, नलावडे गेले. आता ही जी संघटना आहे ही संघटना संपावे असं कुणाला वाटत? मला तर नक्की नाही वाटत की ही संघटना संपावी. म्हणून महाराष्ट्रातल्या कुणाला असं वाटत असेल ठीक आहे, मतभेद असू शकतील तुमचे, काही मतं पडतील, काही मतं पटणार नाही. परंतु बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली ही संघटना संपावी असं मला वाटत नाही. आणि जनतेमध्ये सुद्धा तो कल जो आहे मिश्र भावना जी आहे दिसून येत आहे. सर, जिल्ह्यात आपण